रोहन आपल्या नशिबातच नव्हते 25 लाख रुपये. अगं काय झालं, फर्स्ट अटेम्प्ट फेल झाला का? हेच कळत नाहीये त्या नमिता प्रधानला. इट वॉज अन अटेम्प्ट. अडाणी आहे का ही नमिता प्रधान? यावेळी नाही सक्सेस मिळाला, नेक्स्ट टाइम मिळेल. हा नेक्स्ट टाइम आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीये रोहन. किटी किटी तू आधी शांत हो भाऊ, प्लीज प्लीज रडू नको, शांत हो, शांत हो प्लीज. तुला खरं सांगू, किती पाठराच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. कुठला तरी फायनान्स कंपनी मधन माणूस आला होता. समीर सुखरूप पोचला आहे, बरं झालं. तुझा समीर निघाला बरं का अमेरिकेला? तुमचा जो कोणी गॅरंटर असेल ना तो तर गेलाच. शुभम भवतु. फक्त माझच दुःख कुरवाळत बसले. तसं काय नाही. हे बघ, काय माहितीये का, तुला दुःख झालं आणि तू त्यातच बुडालीस. मला दुःख झालं पण मी विचार केला की अरे हा तर फक्त अपेक्षा भंग आहे. हे बघ, आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो, यश मिळेपर्यंत प्रयत्न करू शकतो आपण. तू कसा काय का बॅलन्स विचार करू शकतोस? कारण मी विचार करतो डोक्याने. कालपासून बघते मी, कशात लक्षही नाहीये तुझं. हो मी पण तेच म्हटलं ना तिला. पण तू चहा घेऊन ये, मी बोलतो तिच्याशी. अहो काय सारखं चहा चहा चहा, तोंड बघा कसं झालंय तिचं. अश्विनी काय झालं तुला, ताप आहे का? आपण डॉक्टरांकडे जायचं का? बरं वाटत नाहीये का तुला? वहिनी मला बरं आहे. काय बरी आहे, तोंडात एक शब्द फुटत नाहीये तुझ्या. मी आज जाते, मग तू तुझ्या दादाशी बोल. अश्विनी देवधर आहेत का? आपण कोण आणि काम काय आहे? या बाई ओळखतात ना मला, मी इन्स्पेक्टर होळकर. अश्विनी या आत या ना. हे मिस्टर पांडे, मिडास फायनान्स मधून आलेत. शरद देवधर कोण आहे रे? मी मीच. बसा बसा. ए बैठने को नहीं आया, तेरा आदमी हमारा 10 लाख लेके फरार हो गया ना, चल अब तू पैसा डाल, डाल पैसा. इंस्पेक्टर साहब, ओ ही का सभ्य माणसाशी बोलायची पद्धत आहे का? तुमच्या पाया पडते या गृहस्थ नावरा प्लीज. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय कळेल मला? हे मिडास फायनान्स कंपनीचे पेपर्स आहेत. मला वाटतं याच्यावर सही तुम्हीच केली ना. बोला मिस्टर देवधर. देखो देखो, तुम्हारा होने वाला जमाई हमारा पैसा लेके भाग गया. देखो कुठे सही केले तुम्ही? मी सांगतो तुम्हाला काय झाले ते. यांचं ज्या मुलाशी लग्न ठरलंय समीर कर्वे, माहिती आहे तुम्हाला ना, त्याने या साहेबांच्या कंपनीतल्या एका माणसाकडनं 10 लाख रुपयांचं कर्ज घेतले, 10 लाख, आणि त्यावर गॅरंटर म्हणून देवधर साहेबांनी सही केली. अश्विनी छान, माझ्याच घरात राहतेस आणि माझ्या संसारात निखारा ठेवलास तू. छान, चांगले पान फेडलेस तू. अनुबल.